नाही ज्या गोष्टीची तुम्हाला आतुरतेने वाट होती म्हणजे भांडणाची, तो विषय घेऊन आलेली आहे मी. कसं आहे ना, मी एक नोट डाऊन केलेला आहे की जेव्हा मी असं म्हणजे खूप खूप चांगला मन लावून व्हिडिओ बनवतो, हा मन लावून व्हिडिओ बनवतो. आता याच्यातही पा, हां आता माझे केस वगैरे असे आहे, हातात रबल वगैरे आहे. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर ज्याचं नाव आहे मोहिनी हजारी. काय मग झाली का संक्रांत? तिळगुळ कितीक जणांना खाल्लं ते सांगा. मी तर भरपूर खाल्लं आणि गोडही बोलली, परंतु गणेशजी म्हणत होते तेरे जबान से इतना मीठा मीठा अच्छा नाही लगता मोहिनी, तू जरा कडवी बोला कर. तर कसं आहे ना, एखादा माणूस ना चांगला राहण्याचं खूप मनापासून प्रयत्न करते, परंतु हा जमाना आहे ना हा चांगला त्याला राहूच देत नाही. बापा काय करा, आज मी तुम्हाला माझ्या विदर्भाच्या भाषेतच व्हिडिओ टाकतो. माहीत आहे का, आता हे बघा कमेंट्समध्ये, मला माहीत आहे मला माझ्यावर जे माझे खरंच काही लोक एवढे मनापासून प्रेम करतात मला, म्हणजे लेडीज एवढ्या छान छान कमेंट करतात, ताई लोकांचा विचार करू नको असं तसं, म्हणजे खूप छान म्हणजे मनातून सांगत आहे त्यांना, खरंच थँक सांगत आहे. आणि पण कसं आहे ना, प्रत्येकजण सर्व गुण संपन्न नसते बापा, आणि प्रत्येकजण एकदम म्हणजे गुणी पण नसते, आणि कोणामध्ये काय सगळ्यांमध्येच कमी पण आहे असं कोणी परफेक्ट या म्हणजे महाराष्ट्रात कोणीच नाही आहे परफेक्ट, की जो सर्व गोष्टीत संपूर्ण असेल किंवा असं. तर त्याच्यामुळे आपल्यात एखादी कमतरता असेल तर मग बाबा माझ्यात ही कमतरता आहे, मी करू शकेन की नाही असा विचार करत नका जाजू, जीव होंगावो पटापट पटापट ते कामं करून दाखवायची. तर जाऊ द्या, मी माझ्या मूळ विषय घेतो, तुम्ही माझा अजून स्किप करून द्यायचा आणि व्हिडिओ म्हणे लय पकून आली तर पकवत नाही. ज्या गोष्टीची तुम्हाला आतुरतेने वाट होती म्हणजे भांडणाची, तो विषय घेऊन आलेली आहे मी. कसं आहे ना, मी एक नोट डाऊन केलेला आहे की जेव्हा मी असं म्हणजे खूप खूप चांगला मन लावून व्हिडिओ बनवतो, हा मन लावून व्हिडिओ बनवतो. आता याच्यातही पा, हां आता माझे केस वगैरे असे आहे, हातात रबल वगैरे आहे, नशी मी बसलेली आहे. आता याच्यातही लोकं काही ना काही म्हणते, तुझे केस पा, तुझा गौन पाय, म्हणजे काय यार, जाऊ द्या. तर कसं आहे ना, ज्या दिवशी मी असं मी मन लावून आणि असं खूप म्हणजे छान थंबनेल टाकते आणि मस्त टाकते बरं व्हिडिओ, मस्त असते व्हिडिओ, पण लोकं इंटरेस्ट नाही पाहत नाही, बस जे माझे रेग्युलर आहेत ना तेच लोक पाहतात. आणि तेच जर आत काही असू द्या मालमसाला, फक्त वर असं टाका लागते भांडण, अरे 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 असे तो व्हिडिओ पाहतात मन लावून आणि असा पाहतात, स्किप करू कुठे आहे भांडण. म्हणून मी तुम्हाला जास्तीत जास्त मी भांडणाचे व्हिडिओ दाखवतो. आता त्याच्यात मी माया काही दोष आहे का बाप्पा तुम्ही सांगा, आहे का माया काही दोष त्याच्यात? तुम्हाला जे पाहिजे ते देतो ना मी, तर तुम्हाला भांडणाचे व्हिडिओ आवडतात तर त्याच्यात माया कोणता दोष आहे ते मला तुम्ही सांगा. आ मला एक बाई म्हणते तू पागल आहेस, म्हणते काय नाही, हां हे बाई म्हणते पागल आहे नेहमी भांडणाचे व्हिडिओ टाकते. अजून एक जण काय म्हणते की एकामेकाची बदनामी करून म्हणजे पैसे कसे कमवायचे ते तुमच्यापासून शिका. बरं ठीक आहे, एकामेकाची बदनामी आम्ही आमचीच बदनामी करून आलो, माया नवरा मी बदनामी करते, मी माया नवऱ्याची बदनामी करतो, कारण की माया नवऱ्याला माझ्यासोबत राहावं लागते, मला माया नवऱ्यासोबत राहावं लागते, मग याच्यात तुमच्या कोणत्या बापाचं गठोळं चाललं? पटला ना मुद्दा? मी मुद्दा घेऊनच बोलते, मी मनानं काहीच बोलत नाही, तुम्हीच विषय देता मला बोलायला, मी कुठं बोलते, मी काहीच बोलत नाही, तुम्हीच मला विषय देता बोलायला, बरोबर आहे का हे तुम्हीच सांगा. त्याच्यानंतर दुसरा विषय, सणासुदीला कोणी बेसन भाकर करून खाते का? अगं बाई तुझ्या घरी काय तू पंचपक्वान्न करून खाते का रोज रोज? बरं ठीक आहे, तू पंचपक्वान्न करून तुझ्या घरी खात असेल, ठीक आहे तू तुझ्या घरी पंचपक्वान्न करून खाते मान्य केलं, पण कधीतरी हा विचार केला आहे का की आपल्यापेक्षा जे लोक गरीब आहेत त्यांच्या घरी सणावाराला जी आपण पोळी खातो ना ती पोळी पण नसते, ते लोकांच्या घरून मागून आणून कडक कुटके किंवा भाकरी खातात, शिळं अन्न खातात, मग त्यांना जाऊन म्हणता का तुम्ही
की आज तुम्ही शिळं खात आहे, आज आमच्या घरी पंचपक्वान्न केली किंवा XYZ आमच्या घरी हे केलं, तुम्ही हे खा। मग सांगण्याचा मुद्दा एकच आहे की प्रत्येकाला तुमच्याशी तुलना करू नका, कंपेअर करू नका। कदाचित आज आपल्यापेक्षा जे मोठे आहेत ते पंचपक्वान्न खात आहे, परंतु त्याच्यापेक्षा जे गरीब लोक आहेत ना त्यांना भाजी पोळीच मिळते, आणि त्याच्याहून जे गरीब आहेत ना ते बिचारे तर शिळं अन्न खातात। मग त्यांचा विचार का नाही करत? तुमच्या घरी सर्व गुण संपन्न आहे, तुम्ही भरपूर पैसा आहे, भरपूर अन्नधान्य आहे, म्हणून प्रत्येकाच्या घरी आहे का? खरं सांगा। ते झालं। आता तिसरी गोष्ट, एक माणूस म्हणतो, हे असे व्हिडिओ टाकू टाकू तुमचा तर संसार सुरळीत झालेला आहे, परंतु माझा संसार विस्कटलेला आहे। माझी बायको तुमच्या जागेवर स्वतःला ठेवते आणि गणेशजीच्या जागेवर मला ठेवते, आणि मग आमचे वाद होतात, आणि वाद एवढे होतात की ती माहेरी जायला निघते। आता मला सांगा, याच्यात माझा कोणता दोष आहे? तू तुझ्या बायकोला मदत करत नाही। तू जर तुझ्या बायकोला मदत केली थोडीशी कामात, किंवा तिला तिच्या मनासारखं वागू दिलं, तिला व्हिडिओ काढू दिले, स्टेटस उठवू दिले किंवा अदर काही, तर ते तुझ्या पुरुषत्वाच्या विरोधात जाणार, तुझी इज्जत कमी होणार। कारण महा मोठ्या मोठ्या पुराणात लिहिलेलं आहे की पुरुषाने घरातलं एकही काम करायचं नाही, आणि स्त्रीच्या डोक्यावर असा शिक्का लावलेला आहे की घरातलं प्रत्येक काम हे स्त्रीनेच केलं पाहिजे। ती हाऊसवाईफ असो की नोकरीवाली असो, पण घरातली कामं तिनेच केली पाहिजे, असं लेबलच आहे ना आमच्या डोक्यावर। त्याच्यामुळे घरची कामं तर आम्हीच करायला पाहिजे। हो, लेकराला जन्म दिल्यापासून, त्याची शिशूपासून, चड्डी धुण्यापासून, हगवणपासून, सर्व 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 आम्ही लेडीजने ठेका उचललेला आहे। तुम्ही थोडंसं जर केलं तर तुमचा पुरुषत्व आहे ते दुखावल्या जाते। मग आमची याच्यात गलती नाही। माझा नवरा तेवढा चांगला आहे की तो मला प्रत्येक कामात मदत करतो। एवढंच नाही, जर एखाद्या वेळेस मी कामात असली आणि स्वराजने शिसू केली तर गणेशजी त्याची म्हणजे चड्डी वगैरे सर्व बदलून देतात। आमच्या इथं अहंकारपणा नाही आहे कोणातच की मी पुरुष आहे मी का करू, किंवा मी स्त्री आहे मी हे करणार नाही। आम्ही दोघांना एकमेकांना समजून घेतो। तर तुम्ही समजून घेत नाही आणि एखाद्याच्या व्हिडिओचा तुम्ही असा उलट उत्तर काढता, तर त्याच्यात माझा दोष नाही। आणि तुमचा संसार जर बिघडत असेल माझा व्हिडिओ पाहण्यामुळे, तर तुम्ही तुमच्या बायकोला सांगा व्हिडिओ पाहू नका किंवा मला ब्लॉक करा त्याच्यावरून। बाकी तुमचं तर दुसरं सोल्युशन मी देऊ शकत नाही। आणि अजून एक ताई म्हणे, ताईच म्हणते मी, कारण आता संक्रांतीला मी संकल्प घेतलेला आहे की मी कोणासोबत भांडणं करणार नाही, प्रत्येकाची उत्तरं मी अशी हसतच देणार आहे। तर एक ताई म्हणे, इला इतके साधे सरळ लाडू येत नाहीत तर पाकाचे लाडू कसे येतील? ह्या बापा, बरं बाई तू एवढी सुग्र नाहीस की नाही, तू एवढी सुग्र नाहीस ना तुला पाकाचे लाडू येतात? मी आता बाप जन्मी कधी पाकाचे लाडू केले नाही, मा मायच्या घरी बी नाही केले। मी तर एवढं सांगतो मी की म्या लग्न होईपर्यंत मा मायच्या घरी कधी मी पोळी पिणं शिकली बापा ताव्यावरची, तुम्हाला सांगतो। डायरेक्ट लग्न झालं आणि डायरेक्ट स्वयंपाकाली लागली ती मा मायचं मी पायत जा आणि तसं तसं मला येते, पण चुकलं नाही कधी। एवढं अन्न नासाडी केली नाही कधी, कोणतं म्हणजे डिश खराब केली नाही की ज्याच्यामुळे अन्न ते फेकून द्यावं लागलं किंवा कोणाच्या पोटात केलं नाही। एवढं तर साधारण मी चांगलं करतो की माझ्या नवऱ्याचं पोट भरते, माझ्या मुलांचं पोट भरते, आणि ते हालत नाही तुम्हाला दिसतातच की मी स्वयंपाक कशी करत असेल। तर या बाईचा प्रश्न होता की हिला इतके साधे साधे लाडू नाही तर पंचपक्वान्नाचे कसे येतील? तर मला तर पाकाचे लाडू मी आजपर्यंत केले नाही, पण ऑर रेट ज्या दिवशी करीन त्या दिवशी रेसिपी दाखवणारच। आणि त्याच्यानंतर सांगायचं आहे की येत होते मला लाडू येत होते, परंतु इतक्या दिवस झाले आईचा आणि माझा अबोला होता। तर त्या बहाने ना का होईना आई माझ्या घरी आली, एक तास मला आणि माझ्या मुलांना माझ्या आईसोबत राहायला भेटलो। हे लॉजिक होतं त्याच्या मागचं, पण तुला काय समजणार? तू आई असती नी, आणि खरं तर जी स्त्री असते ना ती अशी कमेंट करतच नाही। तुम्ही तुमच्या कमेंट्सवरून दाखवून देता की तुम्ही किती निर्लज्ज आणि बेश्रम हा,
तुमच्यात जर एवढी कला गुण एवढी म्हणजे आहेत ना गुण, असे उफाळून बाहेर पडतात ते कमेंट्समध्ये, असे उफाळून भरतात यार तुमच्या कमेंट्स म्हणाव. तर जाऊ द्या, मी काही अशा कमेंट्सकडे लक्ष दिलं नाही. आणि हो, व्हिडिओ जर आवडलास, असेच भांडणाचे व्हिडिओ जर पाहिजे असतील ना अजून, तर नक्कीच लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा. अजून भरपूर कमेंट्स आहेत, आज 3-4 सांगितल्या, उद्या अजून सांगतो. ओके, बाय.